शहर जिल्ह्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट पुन्हा पाहायला मिळाला आहे. 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यासंदर्भात आदेश आल्यानंतर शहर जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा सुरू झालाय. आज शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आलंय. यावेळी शाळेत आल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काय की बाबा. सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या सिद्धेश्वर बालक मंदिर, सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम इत्यादी शाळांमधल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून रांगोळी काढून स्वागत करण्यात आलंय. याबाबत मुख्याध्यापक धनंजय शिरूर व तसेच मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. आज शाळेचा पहिला दिवस, 1.5 वर्षानंतर ही शाळा सुरू झालेली आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात शाळा सुरू झाली आहे याचा आनंद आहे. सर्व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे शाळेसाठी आणि बरीचशी मुलं आज उपस्थित आहेत. आज मुलांचं स्वागत करताना जेवढा आनंद झाला तेवढा आजपर्यंत कधीच झाला नाही असं मला म्हणावं असं वाटेल. तर आज स्वागत करताना मुलांचा शासनाने जे दिलेले नियम आहेत त्या सर्व नियमांचा पालन करून आम्ही आज शाळा सुरू करत आहोत. आम्ही शाळा आज सुरू होण्यापूर्वीच गेली 8 दिवस शाळेची पूर्ण पूर्वतयारी करून घेतलेली आहे. प्रत्येक वर्गाची स्वच्छता झालेली असून प्रत्येक वर्ग सॅनिटाईज करून घेतलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं थर्मल स्कॅनिंग करून सॅनिटाईज करून त्याला वर्गामध्ये सोडण्यात येत आहे. आज जवळजवळ पहिल्याच दिवशी आमच्याकडे 60%पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच 2 वर्षानंतर शाळेमध्ये येण्याचा आनंद हा अगदी द्विगुणित करणारा आहे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य हे नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे. शाळा तब्बल 1.5-2 वर्षानंतर सुरू होत आहे आणि शासनाने जे काही गाईडलाईन दिलेले आहेत त्या गाईडलाईननुसार आम्ही आज शाळा भरवलेली आहे. विद्यार्थी आत येताना विद्यार्थ्यांना सॅनिटाईज दिलेलं आहे आणि मास्क कंपल्सरी केलेला आहे. पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची सभा घेतलेली आहे आणि पालकांना शासनाच्या सर्व नियमांची सूचना दिलेली आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील काल आम्ही ऑनलाईन क्लासला सूचना दिलेल्या आहेत आणि शासनाने जे काही गाईडलाईन दिलेले आहेत त्या पद्धतीने आपण 3 ते 4 तासाचे अभ्यासाचे तास आपण ठेवलेले आहेत. तर पालकांनी शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर हा एवढा दिवस मुलं घरी होतं, खूप गोंधळ घालत होतं. आम्हाला पण कळालं की टीचरचं काय किंमत आहे, स्कूल म्हणजे काय हे आम्हाला खूपच कळालं. खूपच डिसिप्लिन काय असते, डिसिप्लिन म्हणजे काय, स्कूल म्हणजे काय हे सगळं कळालं. एवढा दिवस घरी होतं ना खूप गोंधळ घालत होतं. आज 1 दिवस पहिला दिवस म्हणजे तर खूप आनंद वाटत आहे.